म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे त्याला पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे तंबवी जगाड्याचा ते आम्ही सारे खबैये आम्ही सारे खबैये सारे खबैये आम्ही सारे खबैये किती किती सोचले ते जीवते हे पुरवावे सुकता करता करता खावे अनखिलवावे आम्ही सारे खबैये आम्ही सारे खबैये सारे खबैये आम्ही सारे खबैये। नमस्कार, एक्सपर्ट डिश वॉश बार प्रस्तुत आम्ही सारे खवेच्या या खाऊचा डब्बा कार्यक्रमात सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो। लहान मुलं ही देवाघरची फुलं असतात असं मी ऐकलं होतं। हे फूल जेव्हा एक एक असतं ना तेव्हा बरं असतं हो, पण या फुलांचा गुलदस्ता होतो तेव्हा काय होतं? नाही मी भंकच नाही करत आहे, म्हणजे मला समजा तुम्ही ज्युनियर के जीच्या एखाद्या वर्गात गेलात किंवा सिनियर के जीच्या वर्गात गेलात, लांबचं कशाला, कुठल्याही शाळेच्या इंटरवलमध्ये म्हणजे मधल्या सुट्टीत तुम्ही जर कॉरिडॉरमधून चाललात तर बघा काय परिस्थिती असते। नाही मला खरं कौतुक आहे त्या शिक्षकांचं, बरं का, म्हणजे किती शांतपणे ते त्या मुलांना हाताळत असतात, आय मीन टू से हँडल करत असतात। हां, आता शाळा म्हटली की मुलं आली, मुलं म्हटली की चिवचिवाट आला, मधली सुट्टी आली, डबा आला, सगळंच आलं, पण ह्या सगळ्याला व्यवस्थित हँडल करणं हे फार महत्त्वाचं आहे। आणि म्हणूनच मला सगळ्या शाळांचं, व्यवस्थापनाचं, सगळ्या शिक्षकांचं मला खूप कौतुक करावं असं वाटतं आणि मनापासून मी त्यांना नम्रपणे अतिशय आदराने नमस्कार करतो। त्यांची जी कॅपॅसिटी आहे ते वापरत आहेत आणि त्याचबरोबर हेही सांगावं असं वाटतं की जरा फी कमी करा ना, असं काय करताय? असो असो, तर शाळा म्हटल्यावर तो खाऊचा डबा येतो, खाऊचा डबा आल्यावर लहान मुलं आली, लहान मुलं आल्यावर मला एकदम आठवलं माझी एक लहान मैत्रीण इथे आलेली आहे पूर्वा नावाची, आपण तिचं स्वागत करूया। एक चुटकी सिंदूर की किंमत तुम क्या जानोगे रमेश बाबू, ईश्वर का ध्यान होता है एक चुटकी सिंदूर। माझं नाव आहे पूर्वा मेहर काशीकर, मी फिफ्थ स्टँडर्ड मध्ये आहे, माझ्या शाळेचं नाव आहे आनंद आश्रम इंग्लिश हाय स्कूल। मला आईची बिर्याणी आवडते पण मला आईची बनवलेली मेथीची भाजी अजिबात नाही आवडत। माझा बेस्ट फ्रेंड कोण आहे माहितीये का तुम्हाला? साक्षी पाटील, साक्षी कारिया, श्रुती, समीक्षा आणि सृष्टी। मला मोठं झाल्यावर मला डान्सर बनायचं आहे। माझी छोटीशी मैत्रीण पूर्वा इथे बसलेली, पूर्वा तुझे इथे मनापासून स्वागत। थँक्यू। आणि मला सांग तुझं पूर्ण नाव काय? पूर्वा मयूर काशीकर। पूर्वा मयूर काशीकर। आणि शाळा कुठली तुझी? आनंद आश्रम इंग्लिश हाय स्कूल। ओके, आणि कितवीत आहेस तू? पाचवीत। पाचवीत, आणि राहायला कुठे आहेस तू? मी पालघरला राहते। पालघरला, आणि शाळा मस्त आहे का? मस्त आहे। आणि टीचर्स कशा आहेत? चांगले आहेत। आणि तुझी आवडती टीचर कोण आहे? माझी आवडती टीचर सगळ्याच आहेत। सगळ्याच आहेत, ओके, पण त्यातल्या त्यात तुला झोप येत नाही अशी टीचर कुठली? कितीची शाळा मला सांग? 7 ते 12। मग कुठली तरी अशी टीचर असेल ना की ती सांगताना अशी होती आहे पूर्वा, आणि मग टीचर म्हणते पूर्वा असं होतं की नाही? कधी कधी कधीच नाही होत, कधीच नाही। व्हेरी गुड, हे अगदी माझ्यासारखी नाही आहेस तू, मी पहिल्या तासापासून झोपायचो असा आणि मला किती वेळा बाहेर उभं केलं। तुला कधी बाहेर उभं केलं का वर्गाच्या? म्हणजे गुडगल आहेस वाटतं तू? अरे बापरे, ही गुडगल आहे। मग मला सांग तुमच्या शाळेत खेळ काय आहेत? लॉक अँड की, खो खो, कबड्डी, अजून खूप आहेत। हे तू थोडके मोजके सांगतेस तू। बरं मला सांग ह्या दोन इथे ज्या बसलेल्या आहेत ह्या कोण आहेत, आहेत कोण या? ही माझी आई आहे आणि ही माझी आजी आहे। ही आजी आहे ना तुझी? बरं, हिचं खाण्याचं काय लाड करता तुम्ही? खाणं म्हणजे हिला जे काय आवडतं ते करून द्यायला लागते। बरं, तुमचा कुठला असा एक पदार्थ आहे की हिला हमखास आवडतो? कोलंबीचं कालवण। कोलंबीचं कालवण, ओके। आणि आई, तुमचा कुठला असा एक खास पदार्थ आहे की तो आईनेच करायला पाहिजे? संध्याकाळी आम्ही नाश्ता करतो ना, त्याच्यातले पदार्थ तिला सगळे आवडतात। कुठले 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 आवडतात तुला? डोसा, डोसा, पराठा, सँडविच, पॅटीस। अरे बाप, म्हणजे आईने जोरच लावलेला आहे। ओके, आज तुम्ही काय काय बनवणार मला सांगा? चुरण कटलेस, इडली आणि चटणी। ओके, आणि कोण कोण काय काय बनवणार आहे? सुरण कटलेट कोण बनवणार आहे? सुरण कटलेट म्हणजे तिरंगा कटलेट, आम्ही तिरंगा कटलेट, तिरंगा कटलेट ते स्वतः पूर्वा एकटी बनवणार आहे। क्या बात है। आणि तुम्ही काय बनवणार? पालक इडली आणि चटणी। ओके, चला मग आता वेळ कशाला घालवायचा, आपण जाऊया ना किचन कडे। हां, चल।
आपल्या किचन मध्ये आता पूर्वाची आई आलेली आहे, तुमचं मनापासून स्वागत. थँक यू. आपण पहिल्यांदा काय बनवतो मला सांगा. आज आपण पालक इडली बनवणार. पालक इडली ही सुचली कशी हो तुम्हाला? नेहमी इडली खातोस आणि सफेद इडली बघायला कंटाळा येतो, म्हणून काहीतरी कलरफुल पाहिजे, म्हणून ग्रीन इडली. ग्रीन इडली बनव पालक. पूर्व तुला आवडते ही इडली? हो. ते एका वेळी किती इडल्या खाऊ शकतो? पाच इडल्या खाऊ शकते. बाप रे. आणि तुझ्या धाकट्या बहिणीचं नाव काय? श्रिया. श्रिया ती किती वर्षाची आहे? दोन. ती काय काय तुला त्रास देते मला सांग. ती मला अशी चिमटे काढते. जरा मी सांगितलं मला दे ना अर्ध चीज, तर ती सांगते नाही आणि मला अशी चिमटा काढून जाते. मग तू काय करतेस? तू जेव्हा चीज खात असेल तेव्हा तिने मागितलं, तू काय करतेस? ती हट्टपणाने मागते. अच्छा, म्हणजे तुला आवाज लागतो. हा, तू देतेच. आणि जर नाही दिलं तर ती चिमटा विंटा काही करते आणि रडते वर. हा, म्हणजे आईला वाटव की जणू काही तूच चिमटा काढलायस. पूर्वाचं म्हणजे एक किस्सा सांगू का? एकदा मी ब्रेड पिझ्झा बनवायला ट्राय करत होती. मी फर्स्ट टाइम बनवणार होती ब्रेड पिझ्झा. तर पूर्वाला म्हटलं, पूर्वा फर्स्ट टाइम बनवते, चांगला होईल ना ग? आणि ती खाली ब्रेड आणायला स्वतः गेलेली. मला सांगते, मम्मी प्लीज, हा ब्रेड 17 रुपये एक आहे, बनवशील तर नीट बनव, वेस्ट नको करू. तेव्हा ब्रेड 17 रुपये होता, आता वाढलाय म्हणून. ओके, पण तेव्हापासून तिला म्हणजे काळजी आहे. तिला पहिल्यापासून काहीजे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आपल्याला साहित्य सांगता येईल? पालक इडली ना? पालक इडली. साहित्य सांगा मला. हे इडलीचं पीठ आहे. हा उकडलेला पालक मिक्सरमधून वाटून घेतलाय आपण. ओके. हे तीळ आहेत, हे आलं लसूण पेस्ट आणि मीठ. बस एवढंच? बस. अरे झटपट, म्हणजे पुरा ते मागितलं की लगेच तयार होत असेल. मला सांगा, हे बॅटर कसं तयार केलंय आपण? बॅटरसाठी काय करावं लागतं? 3 वाटी इडली रवा आणि 1 वाटी उडदाची डाळ आपण भिजत ठेवायची. 4-5 तास साधारण भिजलं. इडली रवा म्हणजे काय? इडली रवा आता मार्केटमध्ये मिळतो. असं मिळतो? डायरेक्ट मिळतो. बरं. आणि मग आपण 4-5 तास भिजल्यानंतर मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे आणि मीठ, मिक्सरमधनं वाटलं मीठ टाकायचं त्याच्यात. आणि मग फर्मेंटेशनसाठी 7-8 तास ठेवलं. बरं. की मग मस्त पीठ फुलून येतंय. साधारण 12 तासाचा हा प्रोसेस. साधारण हा 12 तास पूर्ण. म्हणजे 4 तास आधी भिजवायचं, मग ते मिक्सरमध्ये काढायचं, मग मीठ टाकायचं आणि मग परत 7-8 ठेवस. 7-8 सकाळी खायचं असेल तर आदल्या रात्री हा सगळा उद्योग करायला लागेल. दुपारी पीठ सगळं भिजवून ठेवावं लागतंय. ठीक आहे. आणि ह्याच्यात काय केलंय तुम्ही? पालकाचं काय केलं? पालक आपण उकडून घेतलंय आणि नंतर मिक्सरमधनं काढलंय. बस. आणि गाळून घेतलंय फक्त, काय येऊ नये. त्यात अजून काही घातलेलं नाही, मीठ वगैरे काही घातलेलं नाही. ओके, साहित्य बघितलेलं, आता कृतीकडे जाऊया. काय, आम्ही इथे इडली पात्र ठेवलेलं आहे पण तापायला वेळ लागतो. आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती. एक्सपर्ट डिशवॉश बार प्रस्तुत आम्ही सारे खवयाच्या या खाऊचा डब्बा स्पेशलमध्ये सगळ्यांचं मी मनापासून परत एकदा स्वागत करतो, कारण आता विश्रांती संपलेली आहे. है ना? चला, आता इथे आपल्या इडली पात्र रेडी आहे. आता तुम्हाला काय पाहिजे ते मला सांगा, ते मी तुम्हाला देतो. बाउल घेऊ आपण. बाउल देऊ. हा, स्पून. स्पून तर आहे, मिक्स करायला. पूर्वा लक्ष ठेवा, बरोबर करते की नाही सगळं. आधी आपण ह्याच्यात इडलीचं पीठ घेऊ. ओके. ह्याच्यात ऑलरेडी आपण मीठ टाकलेलं आहे. ओके. आता काय? स्पून दुसरी. नंतर आपण त्याच्यात पालक मिक्स करू आणि चांगलं मिक्स करून घ्या. तर इडली पात्राला तुम्ही काय तेल लावून घेतलं का? हो, इडली पात्राला तेल लावून घेतलं म्हणजे इडल्या निघताना चिकटत नाही. अच्छा. बरं, बाबांचं आणि पूर्वाचं किती घट्ट आहे? पप्पावर जास्त वॉश तीच ठेवते हल्ली. हो का? म्हणजे कुठे पप्पा कुठे आहेत, कधी येणार, जेवायला येणार की नाही, हे सगळे प्रश्न माझे तीच विचार. तुम्ही आता तिच्याकडे डेली पॉवर्स? हा, पॉवर ऑफ आता मी तिला दिली आहे सध्या त्याची. ओके. सांगायची गरज नाही लागत, पूर्वा पप्पाला फोन कर. तुम्ही जे असतेच मागावर. आणि थोडं आता आपण मीठ टाकू याच्यात, कारण पालकमध्ये आपण मीठ टाकलं नव्हतं. ओके. ओके, आता काय करायचं मला सांगा. आता हे तिळाचं काय करायचं आपण? ते नंतर. ओके. इडलीवर नंतर टाकायचं. ओके ओके. आता हे भांडं गरम, ते पाणी पण गरम झालेलं आहे. आता इडलीच्या आपण साच्या, मला साच्यांना तेल लावलेलं आहे. ओके. आपण ते पीठ टाकू त्याच्यात. हे पूर्व मदत काही करते की नाही किचन? हो, करते ना. उदाहरणार्थ? उदाहरणार्थ मम्मी म्हणजे काय करून देऊ का, कापून देऊ का, म्हणजे आवडते तिला. अच्छा. ओके. आता आता आपण हे तीळ आपण ह्याच्यावर टाकणार आहोत इडलीवर. तीळ पौष्टिक पण असतात, स्निग्ध पदार्थ ह्याच्यात जास्त असतात. आता ह्या इडली आपण 10 ते 15 मिनिटं वापरून घेऊ. आपल्याला 10-15 मिनिटं लागतील ना? ओके. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती.
पालक इडली बनवण्यासाठी लागणारे साहित्य, इडलीचा आंबवलेला पीठ, पालकाची पेस्ट, पीळ, आला लसूण पेस्ट आणि मीठ। कृती, तांदूळ आणि उडीद डाळ 7-8 तास भिजवून हे मिश्रण वाटून घ्यावं। इडलीचं हे मिश्रण रात्रभर आंबवून घ्यावं। पालकाची पानं ब्लांच करून पेस्ट तयार करावी। एका बाउल मध्ये इडलीचं आंबवलेलं पीठ घेऊन त्यामध्ये पालक पेस्ट, आला लसूण पेस्ट आणि मीठ घालावं। इडली पात्राला तेल लावून त्यामध्ये हे बॅटर घालावं। त्यावर तीळ घालून पालक इडल्या वाफवून घ्याव्यात। आणि आता आपल्या किचन मध्ये पूर्वाची आजी आलेली आहे। आजी, तुमचं इथे मनापासून स्वागत। ओके, तुम्ही काय करणार आहात? चटणी। ए दादा, आईने बनवलेली इडली बरोबर ही चटणी खायला किती मस्त लागेल ना। अच्छा, त्याच्यासाठी बनवतोय हे चटणी। बर, ओके, मला साहित्य सांगता का काय काय आहे ते? ही लाल मिरची आहे, शेंगदाणे, तीळ, कढीपत्ता, डाळे, मीठ आणि दही। दही, ओके। आपण साहित्य तर बघितलं, तर कृतीकडे जायचं। काय पहिल्यांदा तुम्ही करणार? पहिल्यांदा मिरची घ्यायची, टाकायचं तेल, घ्या ना तेल। तेल आहे, आणि कढीपत्ता सगळ्यात अख्खा टाकू। कढीपत्त्याचा जबरदस्त वास लागणार आहे। कढीपत्ता चांगला असतो ना केसाचा। आता काय करायचं? मला शेंगदाणे टाकू, डाळे टाकू, डाळे घालू, थोडे टाका, बस हा टाका। ही चटणी कशी लागेल याच्याबद्दल मला जरा उत्सुकता आहे, कारण एवढी कढीपत्त्याची पानं कधी घातलेली बघितलेली नव्हती, त्यामुळे ती कशी लागते याबद्दल मला खूप उत्सुकता आहे। आता काय? आता हे सगळं आपलं झालेलं आहे। आता हे मिक्सरमध्ये टाकून मीठ टाकून वाटून द्यायचं। ओके, अच्छा, म्हणजे मिक्सरमध्ये हे टाकायचं, मग त्यात मीठ टाकायचं आणि मग आपण ते फिरवायचं मिक्सरमध्ये आणि मग आपण दही टाकून। ओके, मग आता मी काय म्हणतो, आपल्याकडे मिक्सरमध्ये टाकायची गरज नाही, कारण तुम्ही अतिशय हुशारीने मिक्सरमधून टाकून झाल्यानंतर कसं दिसतं ते त्या घेऊन आलेले आहेत आजी, त्यामुळे आपण ते घेऊन आपण पुढे सुरू करूया। आता आपल्याला काय करायचं ह्याच्यात? ह्याच्यात हे मोठं ह्याच्यात घेऊ राहू द्या। आता पूर्वा बघून ठेवा चटणी कशी करायची ती। ही आपण कशाबरोबर खाऊ शकतो चटणी? डोसा, चपाती, मेदूवडा, मेदूवडा, त्यानंतर ब्रेड, ब्रेडला खाऊन लावून खाऊ शकतो ना आपण चटणी सँडविच करून। चला, आमची चटणी तयार झालेली आहे आणि माझी खाण्याची उत्सुकता वाढलेली आहे, कारण एवढी कढीपत्त्याची पानं। मीठ थोडं घालू का? मोठा मीठ फक्त आपण इडलीमध्ये घातलं होतं। मत्त लागते, लिहून घ्या साहित्य आणि कृती। डाळीची चटणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य, लाल सुक्या मिरच्या, शेंगदाणे, तीळ, कढीपत्ता, चणा डाळ, दही आणि मीठ। कृती, प्रथम तेलामध्ये लाल सुक्या मिरच्या, कढीपत्ता, शेंगदाणे, चणा डाळ आणि तीळ हे मिश्रण परतून घ्यावं। या मिश्रणात दही आणि मीठ घालून चटणी एकजीव करावी। आणि आता आमच्या किचन मध्ये फक्त पूर्वा आहे। पूर्वा आणि मी आपण काहीतरी बनवणार आहोत ना? काय बनवणार आहोत आपण? तिरंगा पॅटीस। तिरंगा पॅटीस, तिरंगा पॅटीस असं काय नाव पडलंय गं? सुरण व्हाईट कलरचं आहे, कॅप्सिकम ग्रीन आणि गाजर ऑरेंज, म्हणून ह्याचं नाव तिरंगा पॅटीस। ओ आय सी। मला साहित्य सांगतेस काय काय? मॅश केलेला सुरण, ओके, रवा, कोथिंबीर, गाजर, कॅप्सिकम, मीठ, मिरची आणि आले लसूण पेस्ट। ओके, साहित्य ते आपण बघितलेलं, पण मला अजून एक सांग, तुला काय भाव असं वाटतं का मोठेपणी? डान्सर। डान्सर, जे कथक ना? तू आत्ता काय शिकतेस? कथक। कथक, म्हणजे कथक डान्सर व्हावं असं वाटतं तुला? हो। पण ते काय डान्सरच काय व्हावं असं वाटतं पण? काय सांगू, मला त्याची खूप आवड आहे। खूप आवड आहे। किती वर्ष शिकतेस म्हणालीस तू? 4 वर्ष। 4 वर्ष तू कथक डान्स शिकतेस, क्या बात आहे। ओके, आपण अजून डिटेलमध्ये बोलूया त्याच्यावर। साहित्य तर बघितलेलं आहे, पण आपण कृतीकडे जाऊया आता, कारण आम्ही असेच गप्पा मारत राहू, पण काय कृतीकडे जाता येत नाही, त्याचं प्रॉब्लेम असेल, तेल अजून तापले नाही आहे। आपण घेऊया एक छोटीशी। चला, विश्रांती संपलेली आहे। एक्सपर्ट डिश वॉश बार प्रस्तुत आम्ही सारे खवेच्या या डबा स्पेशल, म्हणजे खाऊचा डबा स्पेशल भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो। चला, विश्रांती संपलेली, तेलही तापलेलं आहे। आता पूर्व मला सांग आपण काय करायचं?
आता आपल्याला कॅप्सिकम ओके त्यानंतर गाजर एक वाटी गाजर असेल तर एक वाटी कॅप्सिकम असं प्रमाण आहे ओके त्याला परतून घ्यायचंय मी तुम्हाला एक विचारू एक का दोन विचार तुम्ही सेट मध्ये खाता तुम्ही घरी काय खातात मग घरी मी दोन दिवस खातच नाही इथे शूटिंग असेल ना घरी मी खातच नाही काही कशाला खायचं इथे जेवढं खाणं होतं तुझ्यासारख्या छान छान मैत्रिणी छान छान बनवून काहीतरी मला खायला घालतात मग घरी कशाला खाऊ मी बायकोला सांगून टाकलेलं आहे तेवढी जरा पैशाची बचत होते ना माणसामधलं बिल कमी होतं एवढा जास्त आता काय कमी करू बस बंद बंदच करू आता हे ह्याच्यात काढायचंय का थांबी काढतो गरम आहे ना आपण व्यवस्थित आपण काय करून घेतलं फ्राय करून आणि ह्याच्यानंतर आपण सुरण टाकणार आहेत हा मॅश केलेला सुरण आहे हा उकडलेला सुरण आहे त्याचं पाणी काढून त्याला मॅश केलंय आपल्याला अख्खं टाकायचंय करू आता अजून त्यात काय घालायचं आपल्याला त्याच्या आता आलं लसणाची पेस्ट ओके चवीपुरतं मीठ मिरची टाकायची का हा मिरची पण टाकायची ओके तुला तिखट आवडतं ना मला पण तिखट आवडतं ओके आणि कोथिंबीर क्या बात है हे घे हे घे हे सगळं तर आपल्याला एकजीव करून घ्यायचं ना हा आणि मग काय करायचं आपल्याला हे नंतर आपल्याला प्लेट मध्ये रवा प्लेट मध्ये घ्यायचंय मेन एकत्र एकजीव आपल्याला जे करायचं आहे ते एकजीव करून ऑलरेडी दिलंय ना आईने ह्याच्यावर कशाला आपण वेळ घालवायचा आपण ते एकजीव घेऊन पुढे सुरू करूया ना म्हणजे काय मला भूक लागली ना ग तू एवढं छान छान म्हणून तू मला इथे कावळे कोकळायला लागले ओके आता काय करायचंय दादा आता तू लाट्या तू आता रवा ह्याच्यात काढून घे तोपर्यंत मी लाट्या करते ओके येस मॅडम वरून घालू काय अच्छा अच्छा डायरेक्ट तू तिकडेच चढवलंच होय क्या बात आहे शाबास आता हे कसं झालं ते बघूया काय त्याच्यावर आपलं हे कसं ओढार ते कळेल ना आपल्याला गुड आणि हे कशाबरोबर खायचं आता हे आपण सॉस बनवू सॉस सॉस काय ती चटणी केली आजीने ती सॉस झालेलं ना कशी आयडिया पीर मस्त झालेलं आहेत कटलेट आता हे जरा गुलाबीसर झाले हे काढायचे आणि आजीने जी चटणी केलेली आहे किंवा सॉस बरोबर टोमॅटो सॉस बरोबर आपण खायला सुरुवात करायची थोडक्यात मुद्दा काय आहे तुम्ही पेन उचला आणि लिहायला सुरुवात करा साहित्य आणि कृती तिरंगा पॅटीस बनवण्यासाठी लागणारं साहित्य उकडून कुस्करलेला सुरण रवा कोथिंबीर बारीक चिरलेलं गाजर बारीक चिरलेली भोपळी मिरची मीठ हिरव्या मिरचीचे तुकडे आणि आलं लसूण पेस्ट कृती प्रथम पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये बारीक चिरलेली भोपळी मिरची बारीक चिरलेलं गाजर आणि उकडून कुस्करलेला सुरण घालून मिश्रण परतून घ्यावं त्यामध्ये आलं लसूण पेस्ट मीठ आणि हिरव्या मिरचीचे तुकडे घालून मिश्रण वाफवून थंड करून घ्यावं या मिश्रणाच्या लाट्या करून त्या रव्यात घोळवाव्यात तिरंगा पॅटी शॅलो फ्राय करून सर्व्ह करावेत पूर्वाचा पूर्वाच्या आजीचा आणि पूर्वाच्या आईचे असे तीन पदार्थ तयार झालेले आहेत माझ्यासाठी तयार झाले आहेत आणि अर्थात पूर्वासाठी सुद्धा तयार झालेले आहेत पूर्व आपण खाऊया का तर चल खायला सुरुवात कर घे मी पण खातो चटणी मस्त झाली टेस्टी झाली चटणी अप्रतिम झाली इडली कटलेटसुद्धा छान झाले आता मला सांग तू इडली खाल्ली चटणी खाल्ली बरोबर त्या इडली आणि चटणी तुला काय आवडलं इडली आणि चटणी मला जास्त चटणी चटणी आवडली टेस्टी झाले ना पण मला ना कटलेट आवडलं पुरवाने केलं मगाशी मी अशी गप्पा मारत होतो बरं का आणि गप्पा मारता मारता तिने काही टिप्स मला दिल्या आणि त्या गप्पातून मी काही प्रश्न तयार केलेले आहेत आणि त्या प्रश्नाची उत्तर तुम्ही द्यायची उत्तर मी इथे दिलेली आहेत जी तिनेच दिलेली आहेत इथे लिहिली आहेत उत्तरं नाही नाही आणि समजा त्यांचं उत्तर बरोबर आलं तर काय करायचं येस आणि चुकीचं आलं तर काय करायचं नो युअर रॉंग पूर्वाचा फेवरेट कलर कुठला पिंक बेबी पिंक येस
ओके डान्स क्लास से टीचर चं नाव काय प्रीती शिंदे आई शाबाश यस श्रिया त्रास कसा देते चिमटे काढून यस ओके हिची आवडती ऍक्टर कोण आहे मराठी हिंदी हिंदी कैटरीना हां कैटरीना नो करीना कपूर करीना ओके बाबांच्या हातचा कुठला पदार्थ हिला आवडतो चिकन यस आणि कोणता विषय आवडत नाही ज्योग्राफी यस मगाशीच आपण सांगितलं असू दे एक दोन तीन चार पांच सहा म्हणजे सहा पैकी पांच उत्तर बरोबर आले व्हेरी गुड आता तुम्ही एवढ्या लांबून कुठून आला तुम्ही पालघर वरून इथे आलेला त्याबद्दल तुमचे मनापासून मी आभार मानतो पण नुसते आभार नाही आजी तुम्हाला एक छोटंसं प्रेमाचं एक आमचे गिफ्ट आहे आणि मां साहेब तुम्हाला एक छोटीशी गिफ्ट आहे आणि आमची जी छोटी आहे तिला पण एक छोटीशी गिफ्ट आहे आमच्याकडून थँक्यू यस खाली ठेवू इथे सर मला तुम्हाला टायटॅनिक फ्लावर आणि ग्रीटिंग कार्ड द्यायचे अरे बाप रे हे तू बनवलेस हो वाव अप्रतिम बनवले है ना हो मी क्लास लावलेला तू स्वतःच्या हाताने बनवलं हो क्या बात है खूप अप्रतिम है डाणूला शिकली थैंक यू थैंक्स अ लॉट आणि हे काय केलेस तू हे पेपर क्विलिंग हे सगळं तू बनवलेस हो आई अरे वा एंटरटेन हात मध्ये काय लिहिलंय झी मराठी हां यस हे सुद्धा तू बनवलेस स्वतःच्या हाताने हो क्या बात है थैंक्स अलॉट पूरा पण आता निघायची वेळ झालेली आहे काय वेळ कोणासाठी थांबत नाही ना एक्सपर्ट डिशवॉश बार प्रस्तुत आम्ही सारे खवेचा खाऊचा डब्बा हा भाग आपण इथे संपवतोय पुन्हा भेटायचंय ह्याच वेळी ह्याच दिवशी तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा यस नव्या नव्या चवी धवी हाँ जर अशी बायको अशी अशी सुगरण मिळाली तर मग काय आता मी आयतं खायला बसलोच आहे